गुरुपौर्णिमेचा सण काल ठाणे शहरामध्ये देखील अतिशय उत्साहाने साजरा झाला. गुरुपौर्णिमेनिमित्त धर्मवीर आनंद दिघे यांचं समाधीस्थळ असलेल्या ठिकाणी शिवसैनिकांनी सकाळपासूनच गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना विनम्र अभिवादन केलं. त्याचप्रमाणे माजी खासदार श्री राजन विचारे यांनी देखील गुरुपौर्णिमेनिमित्त धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केलं. खासदार श्री नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक यांच्यासह अनेक मान्यवरांनी गुरुपौर्णिमेनिमित्त धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं. गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं. सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल, नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स, स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह. प्राऊड टू हॅव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केम्ब्रिज एक्झामिनेशन्स. रँक्ड द बेस्ट इमर्जिंग स्कूल बाय द टाइम्स ऑफ इंडिया फॉर पर्सनॅलिटी ओव्हर पर्सेंटेज. सीपी गोयंका इज द इंटेलिजंट चॉईस.